शब्द स्वरांचे बनती गाणे साजन आनंद तराणे रसिकांशी हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कवी सुधीर मोघे म्हणतात त्याप्रमाणे, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते. तुमच्या आमच्या मनातल्या भावना पण योग्य शब्दात जर कोणी मांडत असेल तर तो कवी. आणि त्या कवीने जेव्हा आपली शब्दरचना मांडली जाते तेव्हा मग जेव्हा त्याला संगीताचा साथ चढतो तेव्हा निश्चित एक पूर्ण कलाकृती तयार होते. आणि गायकाच्या गळ्यातनं जेव्हा ते आपल्यापर्यंत येतं तेव्हा ते गाणं रसिकांच्या मनात उतरतं. अशाच काही गाण्यांच्या गोष्टी या कार्यक्रमात आपण ऐकत असतो. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शब्दांवर प्रेम करणारे आणि आयुष्यावर अगदी छान टिप्पणी करणारे, आयुष्यावर बोलणारे दोन दिग्गज कलाकार आज आपल्यासोबत आहेत. संगीतकार सलील कुलकर्णी आणि गीतकार संदीप खरे. नमस्कार, स्वागत आहे दोघांचं. खरं तर मी म्हटलं त्याप्रमाणे शब्दावर प्रेम करणारे तुम्ही दोघं जण आहात आणि म्हणून शब्दसुरांच्या माध्यमातनं आयुष्यावर बोलू काही म्हणत गेली 20 वर्ष. तुम्ही आमचं आयुष्य अगदी उत्तम केलेलं आहे असं मी नक्की म्हणेन. स्वागत आहे दोघांचंही. सलील, मला असं वाटतं की सुरुवात करताना या गप्पांच्या मैफिलीला एकदा काय झालं सांग बरं आम्हाला. नाही, त्यापूर्वी नक्कीच तुझं अभिनंदन करावं असं वाटतं, कारण राष्ट्रीय पुरस्कार एकदा काय झालं या चित्रपटासाठी तुला मिळाला आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी नक्कीच टाळा वाजवूया. थँक्यू. काय सांगशील? जसं गाण्यांमधनं आपल्या आसपासचं बोललं गेलं आमच्याकडनं तसंच तो चित्रपट आपल्या सगळ्यांच्या घरातला आहे. कोणाच्याही घरात घडू शकणारी गोष्ट आहे. प्रत्येक माणूस स्वतःला त्या चित्रपटात पाहू शकला कुठल्या ना कुठल्या रोलमध्ये. म्हणून मला असं वाटतं की तो चित्रपट लोकांनाही खूप आवडला आणि तो भाषेपलीकडचा विषय होता म्हणून कदाचित तो भारतभरच्या परीक्षकांनी त्याचं कौतुक केलं असेल. मग ते इफ्फीला पण सिलेक्ट झाली होती फिल्म आणि नॅशनल अवॉर्ड पण मिळाला. तर हे कारण असावं की तो विषय मला असं वाटतं की माझ्यातल्या लेखकाला मी 70% त्याच्यातलं दिन आणि 30% दिग्दर्शकाला दिलं कारण तो विषय खूप वेगळा होता. तर या निमित्ताने गेले जो काही कलाक्षेत्रातला प्रवास आहे त्याच्यात एक हा छान छान वळण आहे आणि इतकी वर्ष लोकांनी जे प्रेम केलं त्या प्रेमाचे कण एकत्र येऊनच त्याचा नॅशनल अवॉर्ड बनतो असं मला वाटतं. बरोबर आहे. पण आतापर्यंत गाण्याच्या माध्यमातून तू बोलत होतास, आता माध्यमच बदललं आणि एक चित्रपटाचं माध्यम आलं. म्हणजे कॅमेराच्या मागे उभं राहून तो चित्रपट लोकांना दाखवणं यामध्ये काय चॅलेंज वाटलं तुला? नाही, मुळात काय असतं, गाणं एखादं आपण जेव्हा गातो तेव्हा आपण ते ओपन ठेवतो इंटरप्रिटेशनला की मी एक गाणं गातोय तर ह्याला वेगळं वाटेल ह्याला वेगळं वाटेल. तुम्ही तुमचं तुमचं जंगल तुमची तुमची नदी डोळ्यासमोर आणता पण मला दिसलेलीच नदी जेव्हा मला तुम्हाला दाखवायची वाटते तेव्हा मग चित्रपट करायला लागतो. किंवा मला जर त्याचे डोळे भरून आले असं जर मी लिहिलंय तर प्रत्येकजण वेगळं इंटरप्रिट करेल. तर मला नाही, मला एकच अगदी एकच अश्रू आला एवढंच दाखवायचं. तर मग ते नुसतं लिहून होत नाही, मग ते व्हिज्युअली दाखवायला लागतं. त्यामुळे जेव्हा माझ्या अशी गरज वाटली आतून की नाही हा विषय आपल्याला जो दिसलाय तो तसा दिसायला हवा तेव्हा मी पहिला वेडिंगचा सिनेमा चित्रपट केला होता आणि मग दुसरा एकदा काय झालं. पण मला वाटतं की हा एक हे संपूर्ण माध्यम आहे. त्याच्यात म्युझिक ऑफकोर्स असतं, कविता असते, त्याच्यात लिखाण असतं, त्याच्यात दिग्दर्शन असतं आणि त्याच्यात माणूस पण फार भरभरून असतं. तुमच्यातला माणूस पूर्ण पद्धतीने व्यक्त होण्याचं ते माध्यम आहे असं वाटतं. मला वाटतं हे सगळं करत असताना एक उत्तम कलाकृती बनणं
आणि त्यामागे तुम्ही दोघं असणं हा एक विषय आणि हा एक विचार कायमच तुमच्या सगळ्यात सादरीकरणातून आलेला आहे. मग यातली गाणी बनताना पण त्याचा काही वेगळा विचार केला गेला का? नाही, मुळात मी जेव्हा फिल्म डिरेक्ट करतो तेव्हा माझ्यातलं संगीत करायला संधी द्यायला गाणी नाही करत मी की चला जास्त गाणी करू. अगदीच उलट एखादं कमीच केलं जातं की मस्त आहे का. म्हणजे माझी अशी इच्छा असते की गाणं सुरू झालं तर कोणी हा गाणं आहे म्हणून व्हॉट्सअप चेक करू नये. त्याला असं वाटायला पाहिजे की अरे नाही, आपली जर ही फ्रेम चुकली गाण्याची तर आपली कथा काहीतरी बुडेल. मुळात कथानकाला पुढे नेणार असावं गाणं आणि ते मस्त असावं की नाही या गाण्याशिवाय अडेल पिक्चर. बरोबर, तरच गाणं फिल्मचं करावं. आम्ही जेव्हा इतरही दिग्दर्शकांची गाणी करतो तेव्हा आम्ही त्याला विचारतो की हे खरंच मस्त आहे का गाणं, करायलाच हवं का. तसंच याच्यातलंही गाणं करताना केलं. आणि गाणं चित्रपटाचा टोन ठरवतं, त्याचं टेक्स्चर काय असतं ते गाणी ठरवतं की ह्या चित्रपटाची भाषा काय असेल, ती गाण्याची भाषा असते. म्हणजे मला वाटतं की ती उपरण असावं चिकटवलेलं, जी भाषा त्या कॅरेक्टर्सची आहे, ज्या इमोशन्स त्या कॅरेक्टरच्या आहेत, त्याच इमोशनचं त्याच टेक्स्चरचं गाणं पाहिजे, नाही तर मग ते उपरं वाटतं आणि मग ते काढून टाकलं तरी चालेल असं वाटतं. त्यामुळे ते गाणं आतलं पाहिजे, जीवातलं पाहिजे. खरं आहे. आणि ते रे क्षणा थांबना जे अप्रतिम गाणं झालंय ते असंच अगदी त्यातनंच आलेलं असं नक्की आहे. पण ते गाणं होताना काही गोष्ट घडली असेल तर तीही ऐकायला आवडेल मला. नाही, मुळात त्या चित्रपटातला जो एक प्रसंग आहे ना की आपल्याला अनेकदा असं वाटत असतं, तर आम्ही इतका प्रवास केला, इतक्या सुंदर मैफिली अनुभवल्या, अनेकदा असं वाटतं की ही मोमेंट थांबवून ठेवावी. तर फिल्ममध्ये अशी जेव्हा एक मोमेंट येते तेव्हा ती पहिल्या एक 3-4 ओळी मला तशा सुचल्या होत्या, रे क्षणा थांबनापर्यंत. तशाच मी स्क्रिप्ट लिहितानाच लिहिल्या होत्या. पण माझ्या असं लक्षात आलं की याचं म्हणजे मला असं वाटतं कलाकाराला आपण काय करू शकतो आणि कुठे आपण योग्य माणसालाच ते काम करायला द्यायला पाहिजे हे पण कळायला लागतं फिल्म करताना. म्हणजे जरी मला गोष्ट सुचली आहे, जरी मी डिरेक्टर आहे म्हणून मी ऍक्टिंग नाही केलं, बरोबर, मला असं वाटलं की नाही ह्याच्यासाठी सुमितच पाहिजे ते दाखवायला. मी त्याला सीन करून दाखवू शकतो पण पडद्यावर तोच पाहिजे. तसं आहे की मी मुखडा लिहू शकतो पण त्याचं गाणं करायचं असेल तर संदीपच पाहिजे. म्हणून मग त्यांनी तसे अंतरे लिहिले आणि मग ते गाणं खऱ्या अर्थाने संपूर्ण झालं. आणि शंकरजींनी ते इतकं अप्रतिम गायलं. किंवा एक आपला मित्र आदित्य पौडवाल जो आपल्यामध्ये नाहीये दुर्दैवाने, आता त्यांनी फार सुंदर ट्रॅक केला त्याचा. सो या गाण्यात खूप माणसं जोडली गेलेली होती आणि ते गाणं सगळ्यांना इतकं आवडलं की छोटी मुलं पण आता कार्यक्रमात त्याची फरमाइश करतात, तिथपासून ज्येष्ठ नागरिक करतात. सो मला वाटतं की गाणं कुठल्या एका पिढीचं नसतं, गाणं गाणं असतं. ते आवडलं तर सगळ्या पिढ्यांचं असतं. खरं संदीप, तुला या गाण्याशी जोडलेली काही आठवण आहे का किंवा तुला काही वेगळं सांगायचं आहे का? नाही, मला कायम असं वाटतं की गीतकार आणि संगीतकार जेव्हा एकत्र काम करतात तर त्यावेळेला समजा चाल आधी झाली असेल तर शब्दांनी त्या चालीचं फक्त भाषांतर करू नये. बर. किंवा शब्दांचं फक्त भाषांतर चालीने करू नये, शब्दांनी काहीतरी चालीमध्ये ॲड व्हायला पाहिजे किंवा चालीनी शब्दांमध्ये काहीतरी ॲड व्हायला पाहिजे. बरोबर. तर या दृष्टीने आता मला आठवतं की आम्ही जेव्हा आमचं पहिलं गाणं केलं, सगळ्यात पहिलं, त्यावेळेला सुद्धा तसा मुखडा तयार होता की चलो उंच उंच जाऊ, चंद्रासा हात लावू, एवढा त्याचा मुखडा तयार होता. आणि उरलेली कडवी मी लिहिली होती. याचं पण असंच झालं की बेसिकली मुखडा त्याच्याकडे रेडी होता आणि अंतरे मी लिहिले. होतं असं की ज्यावेळेला तुम्ही वर्षानुवर्ष एकत्र काम करता आणि एक ज्याला आपण ट्युनिंग म्हणतो, कारण ओळखीचे खूप भेटतात, मित्र खूप कमी होतात. खरं. आणि आम्ही ज्यावेळेला भेटलो पहिल्यांदा, तसंही उशिरा भेटलो, अनेकदा लोकांना वाटतं की आम्ही बालमित्र आहोत, शाळेत कॉलेजमध्ये एकत्र आहोत, तर तसं काही नाही. आमच्या दोघांची शिक्षणं पूर्ण झाली, मी नोकरीला लागलो होतो, माझे पहिले 2 आल्बम आले होते, त्याचे 2 आले होते, मग आम्ही भेटलो होतो. पण त्याच्यानंतर सुद्धा आता भेटलोय तर चल लगेच बसू गाणी करू असं कधीच झालं नाही. पहिल्यांदा आमच्यातलं वाढलं ते मैत्र वाढलं, गप्पा वाढल्या. खरं तर रसिकांची, आमच्यातल्या रसिकांची आधी जास्त मैत्री झाली. तू हे ऐकलंयस का, तू हे पाहिलंयस का, मग ते दिदींची गाणी असतील, ते पुलंचं लिखाण असेल. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी गोष्ट वाचल्यानंतर, एखादी कथा वाचल्यानंतर सुद्धा त्यातलं काय आवडलंय यात पण साम्य असू शकतं किंवा वैविध्य असू शकतं. मला वाटतं ऐकूया आपण थोडं झलक. ही वादळे हृदयातली
देतो तुला अभिषेक स्वप्ने खुळी डोळ्यातली देतो तुला घेशील ना ही पाखरे बघ चालली क्षण घेऊन एक एक रे क्षण थांब एक गाणे पुन्हा रे ईश्वराचे रंग हे दाही दिशांना विखुरले कण वेचले ना दाऊनी काही तरीही राहिले हो ईश्वराचे रंग हे दाही दिशांना विखुरले कण वेचले ना दाऊनी काही तरीही राहिले जे वेचले ते देव तू या तुझ्या इवल्या मुठी तुन स्वप्न हे जपशी रेक्ष हे इमोशनच खूप छान आहे म्हणून मला असं वाटतं की हे गाणं पटलं आणि हे आमच्या सगळ्यांचं म्हणजे सुमितचं शंकरजींचं सगळ्यांचंच खूप आवडतं गाणं ते या कारणाकरता माझंही आवडतं गाणं होतं म्हणून मी तुला म्हटलं की याच गाण्याने आपण सुरुवात करूया कारण मुळात तू म्हणाला असं की रे क्षणात थांबना या क्षणाला थांबणं आणि तिथनं थोडंसं मागे वळून बघणं आणि पुढेही जाणं एका दृष्टीने या सगळ्याच गोष्टी त्यामध्ये आहेत पण खरंच सलील संदीप दोघांनाही मला हे म्हणावं असं वाटतं की आयुष्यावर बोलू काही हे तुम्हाला मुळात सापडलं कसं आयुष्यावर बोलू काही या मुळात जेव्हा अल्बम आला तर आता माझे जे काही अल्बम आहेत माझे असे आहे म्हणतो की ज्याच्यामध्ये सलील नव्हता बरोबर म्हणजे काही कविता या मला चालीसकट सुचलेल्या आहेत दिवस असे की नसं तेस घरी तू जेव्हा किंवा कसे सरतील सय त्या चालीसकट सुचलेल्या कवितांचे जे अल्बम झाले ते दिवस असे की किंवा मी गातो एक गाणे कधी हे कधी ते आणि ह्या सगळ्या दरम्यान जेव्हा आमची ओळख झाली तर तू बघशील तर ह्या सगळ्या माझ्या ज्या चाली आहेत या कवीने दिलेल्या चाली आहेत म्हणजे ते शब्द पोचवण्यासाठी त्याला जे सूर लागतात ते घेऊन आलेल्या त्या चाली आहेत आणि जेव्हा आम्ही एकत्र कार्यक्रम केले तेव्हा माझं असं लक्षात आलं की सलील जेव्हा गातो तेव्हा तो शब्द पोचवण्यासाठी गातो गायकी आहेच पण मला गायकी दाखवायची म्हणून तो गात नाही ती कविता पोचली पाहिजे आणि म्हणून जेव्हा आयुष्यावर बोलू काही अल्बम तो असाच होता की ही सगळीच गाणी चालीमध्ये सुचत गेली होती मग ते नसतेचं घरी असो आताशा असे मला काय होते असो आयुष्यावर बोलू काही असो आणि मग त्याचा जेव्हा अल्बम करूया असं डोक्यामध्ये आलं तर मला विचारावं असं वाटलं सलीलला आणि त्याला म्हणलं सुद्धा की तू संगीतकार म्हणून लोकांना माहिती आहेस पण माझ्याकडे गायक म्हणून तुला आवडेल का करायला आणि म्हणून तो आयुष्यावर बोलू काही हा अल्बम आमच्या दोघांचा पहिला अल्बम बर तर नंतर आमचा एक कार्यक्रम करायचा ठरला म्हणजे कार्यक्रम करूया त्याच्या आधी आम्ही कार्यक्रम केले होते आणि कार्यक्रम सादर करण्याची एक पद्धत किंवा एक थिंकिंग असतो प्रत्येकाचं बरोबर तर आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही असं सहज बोलत बोलत लोकांना ऐकवतो अतिशय अनौपचारिक किंवा अशा प्रकारे तर जस्ट डोक्यामध्ये आलं की चल कार्यक्रम करूया आणि त्यावेळेला आयुष्यावर बोलू काहीचं प्रकाशन झालेलं होतं आणि तेच टायटल घेतलं आम्ही अशासाठी की ते आयुष्यावर बोलू काही म्हटल्यानंतर तुम्ही कुठल्याही विषयावर बोलू शकता सो ते एक छान अंब्रेला आहे आपल्याला मजा येते का नाही तर तशी मजा खूप आली त्याचं कारण पहिलाच आम्ही जो कार्यक्रम केला
एस एम जोशी म्हणून सभागृह पुण्यामध्ये पुण्याला, तर तिथे आणि तो हाऊसफुल झाला आणि तो इतका साधा घरगुती कार्यक्रम झाला की मला अजूनही आठवत आहे की आमच्या घरची मंडळी बाहेर तिकीट विक्रीसाठी बसली होती. अच्छा. मी मोटरसायकलवरनं सायकल लावून गेलो तो कार्यक्रमाला. आणि इतका तो गोड कार्यक्रम झाला पण पुन्हा हे डोक्यात नाही आलं आमच्या की अरे हाऊसफुल झाला लगेच पुढचा करू. पुन्हा मध्ये काही महिने गेले आणि मग दुसरा केला आणि मग नंतर ते एक सुरूच झालं. म्हणजे लोकांना लक्षात आलं की काहीतरी एक वेगळा प्रकार घडतो आहे आणि ते अनौपचारिक होतं खूप, ते ओरिजिनल काम होतं असंही आपण म्हणूया. जे लोकांना ओरिजिनल ऐकायला आवडतं आणि जे स्वतः कवी स्वतः गायक स्वतः संगीतकारच ते सांगतायत त्याच्याविषयी बोलतायत, सो ते काहीतरी एक वेगळं लोकांना भावायला लागलं आणि मग त्याचे जवळजवळ कमर्शियल नाटकासारखे प्रयोग व्हायला लागले. त्याचे लिटरली एक कार्यक्रम करून बघूया असा कार्यक्रम केला आणि आता 1800 पेक्षा जास्त झाले आणि 20 वर्ष. 20 वर्षांचा प्रवास जो आहे ना तो सुंदर आहे पण त्याही पेक्षा ना तो सहज सुंदर आहे. त्याच्यामुळे तो आम्ही करू शकलो. म्हणजे 20 वर्ष आज ज्यावेळेला आम्ही भारताबाहेर अनेक कार्यक्रम केले, देशामध्ये जवळजवळ सगळ्या ठिकाणी, महाराष्ट्र तर मला वाटतं अगदी छोट्या गावापासून सगळीकडे कार्यक्रम केले, तर या सगळ्यामध्ये ना तो ती आमची पिकनिक होती. कारण तुम्हाला आनंद मिळतो. त्याच्यातलं तत्व फार सोपं आणि फार प्रामाणिक आहे की कविता आणि कॉम्पोजिशन ऐकवणं. बरोबर. नाही तर हळूहळू हळूहळू काय होतं की म्हणजे दाढी आहे, कमंडुलू आहे, माळ आहे, पण आज साधूच नाही. बरोबर. तर मुळात आम्हाला साधूतच इंटरेस्ट आहे, त्यामुळे आत्ता पण कार्यक्रम हा तसाच होतो. म्हणजे आता तो पॉप्युलर झाला, मग आता 10,000 लोक समोर आहेत आणि त्यासाठी काहीतरी वेगळं करा, तसं होत नाही. तत्व, बेसिक तत्व जे आहे ना किंवा हेतू जो आहे, तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी ओळ आहे ना, ही शुद्धी हेतूची कर्मी राहू दे, तर तो मुद्दा तसाच आहे. आजही आम्ही खुश कशावर होतो, तर चांगली कविता सुचली आणि चांगली चाल सुचली एवढ्यावरच आम्ही खुश असतो. बरोबर. तर तुमचं सॅटिस्फॅक्शन किंवा तुमचं एक्साइटमेंटचे मुद्दे कुठले आहेत, तर आमचे तेच आहेत, चांगली कविता आणि चांगलं कॉम्पोजिशन. म्हणजे पुन्हा एकदा कसं भूमिका सांगतो की कुसुमाग्रजांची एक कविता त्यांच्या स्वतःच्या आवाजामध्ये आम्ही ऐकली होती, तर त्याच्यामध्ये ते स्वतःला मिळालेल्या पारितोषिकांविषयी वगैरे सुरुवातीला तो उल्लेख आहे आणि कविता अशी आहे की ती नाही आहे आता हे सर्व करायला, याच्याविषयीची खंत आहे. पण तो सुरुवातीचा भाग जेव्हा ते वाचतात की पेपरमध्ये आलेलं नाव हे वगैरे ते आणि त्यांच्या आवाजामध्येच आहे हे सारे ठीकच. बरं. तर हे सारे ठीकच जे आम्ही दोघांनी म्हणजे काटाला होता अंगावरती आमच्या की हे होत राहते, होत राहतं, ते राहतो. मेन असं आहे की आपल्याला आनंद झाला पाहिजे. बरोबर. जोपर्यंत आपल्याला आनंद होतोय तोपर्यंत करण्यात गंमत आहे. नंतर मग काय होतं की नुसतंच ते गणपतीमधले असे पुतळे हालत राहतात, एक तांत्रिकपणा त्याला कुठेतरी यायला लागतो. मजा येणं, मग अशी जे आपण म्हणलं ना, मजा येणं, मजा येणं. गोष्टी गाण्यांच्या कोणत्याही कलेच्या बाबतीत हे आहे की त्यातली मजा, स्वतःला आनंद, समाधान, हा भाग त्यातला महत्वाचा आहे. पण संदीप, लिहिताना, कविता लिहिताना असं आम्हाला एक वाटतं की कवी लिहायला बसला म्हणजे तो निसर्गात बसला आहे आणि छान निसर्गातल्या ओळी सुचत आहेत, असं मला नाही वाटत की प्रत्येक वेळी होत असेल. पण इतका विरोधाभास पण कधी कधी होतो का? म्हणजे आणि त्यातली अशी एखादी कविता आज म्हणावीशी वाटते का? हो, नक्कीच. मी सांगतो तसं की बेसिकली हे सिनेमा नाटकामध्ये बघून बघून असं लोकांना फार वाटतं की लोक प्रेमात पडले की लगेच बागेत जाऊन गाणी म्हणतात आणि प्रेमभंग झाला की मंद जागे व्हायलिन वाजवत बसतात किंवा मंद अंधाऱ्या जागेमध्ये जाऊन देवदास म्हणतात. तर तसं होत नाही. अनेकदा मला असं वाटतं की जे काही तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे, मुळात कविता सबकॉन्शियसमधून येते. बरोबर. माझ्या एका संग्रहाचं नाव पण होतं की नेणिवेची अक्षरे, ती जाणिवेची अक्षरे नाहीयेत. बरोबर. तर नेणिवेमध्ये काय चाललंय तुम्हाला कधीच माहिती नाही. जसं ताक तुम्ही घुसळत राहता आणि लोणीवरती येतं, ते कुठल्या क्षणालाही तुमच्या हातात नाही. म्हणून कवी हा कवी इतका असहाय्य माणूस दुसरा नाही. जर प्रामाणिकपणे लिहायचं ठरवलं, बरोबर, पाडायची नाही असं ठरवलं, तर कवी इतका असहाय्य माणूस दुसरा नाही. सुचल्या तर 4-4 सुचतात एका दिवसात, नाहीतर 6-6 महिने काही सुचत नाही, कोरडं. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा काहीही संबंध नसतो. म्हणजे आता मी एक चालीत सुचलेलीच कविता होती, आयुष्यावर बोलू काही म्हणली, आणि जी मला सलीलकडनं ऐकायला त्यावेळेला तर आवडलीच, पण आता दिवसेंदिवस अजूनच आवडत चालली. कारण कवितेचे अर्थ अनेकदा कवीला सुद्धा अनेक वर्षांनी उमगतात. बरं.
ती अगोदर बोलून जाते, तुम्ही लिहून जाता. त्यातलं ते गाणं आहे, आताशा असे मला काय होते, कुण्या काळ्याचे पाणी डोळ्यात येते. आता तुला हे ज्यावेळेला मी कविता लिहिली त्यावेळेला माझं वय साधारण 24-25 असेल. कुण्या काळचं पाणी वगैरे यायचं काही फारसा संबंध नव्हता तेव्हा. आणि दुसरी गोष्ट मला जी सुचली ती कविता, तर किती घटना साधी आहे की विजय टॉकीजला मी त्या दिवशी सिनेमाला गेलो होतो. माझी बायको आणि माझी बहीण असे दोघेजण येणार होते. मी तिकीट काढून विजय टॉकीजच्या पायऱ्यांवरती बसलो होतो. सगळं छान आहे ना, पिक्चर बघायचं आहे, काय त्याच्यामध्ये दुःखी काहीच नाही आहे. तिथे बसलेलं असताना मग एकदम ते असं होई, पुण्या काळचे पाणी डोळ्यात येते, ही लाईन आली, ही लाईन आली. मग त्या चार ओळी मग त्या डोक्यात फिरत राहिल्या. आणि मग नंतर मला आठवतंय की काही दिवसांनी अचानक मध्यरात्री उठून आमच्या घराच्या गच्चीमध्ये फेऱ्या मारत 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 गुणगुणत गुणगुणत ती कविता पूर्ण झाली. तो असं म्हणजे कवीलाही माहीत नसतं, याला कुठलं लॉजिक नसतं काहीच, कोणी सांगू शकणार नाही याचं लॉजिक. बरोबर. पण तू म्हणालास तसा तो नेणिवेचा प्रवास आहे, त्याच्यामुळे आतून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा दिसतात. ऐकूया प्लीज. ना अंदाज कुठले, ना अवधान काही, ना अंदाज कुठले, ना अवधान काही, कुठे जायचे यायचे भान नाही. जसा गंध निघतो हवेच्या प्रवासात, जसा गंध निघतो हवेच्या प्रवासात, न कुठले नकाशे, न अनुमान काही. कशीही अवस्था कुणाला, कुणाला कुणी उत्तर. कशीही अवस्था कुणाला कळावे, कुणाला कुणी उत्तर. किती खोल जातो तरी तोल जातो, किती खोल जातो तरी तोल जातो, असा तोल जाता कुणी सावरावे. हताश असे मला काय होते, कुण्या का पाणी डोळ्यात. खरं तर आयुष्यावर बोलू काहीमध्ये अशा प्रत्येक क्षणाला ना रसिक कुठेतरी कनेक्ट होत असतात. म्हणजे तुमच्या प्रत्येक गाण्याला ते आपल्या आयुष्यातले काही प्रसंग आठवतात, कधी कधी रडतात, डोळ्यातलं पाणी तिथेही रसिकांच्या मनात असतं. सो हा जो कनेक्ट आहे ना हा खूप सुंदर खरं तर तुमच्या म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन आहे सगळ्या आयुष्याचं, आणि ते कुठेतरी या कार्यक्रमात आलं आहे त्यामुळे ते खूप छान वाटतंय. पण सलील, कवितेचं वेड हे असावंच लागतं, आणि कवितेचं वेड असल्याशिवाय हे इतकं सुंदर येत नाही. पण तुला लहानपणापासून कवितेचं वेड असं म्हणायला हरकत नाही. हा मुळात शब्दांचं वेड, शब्दांचं गद्य पद्य, ते चांगली भाषणं, चांगली नाटकातले संवाद, चित्रपटातले संवाद, तुम्हाला शब्द तुमचं लक्ष वेधून घेतात की नाही असं असतं. की काही जणांना संगीतात खूप छान असतात पण त्यांना शब्दाचं इतकं आकर्षण नाही वाटत. मला शब्दांचं एक स्वतंत्र, म्हणजे मी संगीतकार नसतो, गायक नसतो, तरी मला संगीत, मला शब्दांचं तितकंच आकर्षण होतं आणि आजही आहे. बरोबर. की मी अशा एखाद्या ओळीने मी भारावून जातो, एखाद्या ओळीने मी असं वेडावतो की काय लाईन आहे, काय लाईन आहे, काय लाईन आहे, असं होतं. मग ती गद्य पद्य काही असेल. आणि मला वाटतं की आपल्याकडे लहानपणी काय आहे, आपण म्हणतो ना की इस्टेट काय मिळाली, तर मला असं वाटतं की ती जमीन, जुमला, बंगला नाही मिळाली, पण घरात तुम्ही जन्मताच तुमच्या घरात सगळी पुस्तकं असणं. वा. ज्ञानेश्वरीपासून ते मनाचे श्लोक असणं, कुसुमाग्रजांची पुस्तकं आहेत, बाबा बोरकरांची पुस्तकं आहेत, विंदांची पुस्तकं आहेत. सो तुम्ही लहानपणापासून डोळे उघडल्यावर जे जग दिसतं त्याच्यात पुस्तकं असतातच. बरोबर. ह्याने खूप फरक पडतो आणि त्यातून मग ती गाण्यातले पण शब्द तुम्ही ऐकायला लागता. बरोबर. की नुसतं गाणं कधीच ऐकलं जात नाही, शब्द आधी ऐकले जातात किंवा चाली बरोबरीने ऐकले जातात माझे कायमच. तर ते वेड आहे आणि प्रेम आहे, प्रेम आहे शब्दांवर. पण बोरकरांची कविता म्हणजे विशेषतः शांताबाई असतील, ग्रेस असतील, सुधीर मोघे असतील, पण बोरकरांची कविता तव नयनांचे दल हललेले ग
ही जी सुंदर रचना झालेली आहे त्याच्या मागे काही गोष्ट आहे, कशी घडली ती कविता? नाही खरं सांगू का, आपण कुठल्याही ठिकाणी येऊन जेव्हा पोचतो तेव्हा आपण मागे वळून हे बघितलं पाहिजे की नेमकं आपल्याला कोणी कोणी रस्ता दाखवलाय, आणि ते खूप महत्वाचं असतं आणि ते खूप छान पण असतं. तर मला बाभा बोरकर हेच नाव पहिल्यांदा कुठे ऐकलं असेल असं जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला अभिषेकी बुवांची आठवण येते. बरं, की बुवांच्या मैफिलीमध्ये मी कशी तुझं समजावू सांग पहिल्यांदा ऐकलं आणि मला लक्षात आलं की काय शब्द कळाय ही, का भामिनी उगीच राग, कशी तुझं समजावू सांग, हास्याहुनी मधुर उसवा, हेमंती उष्ण हवा, तिथे पहिल्यांदा लक्ष गेलं की ते नाव. मग दुसरा डॉट महत्वाचा कुठला होता तर चंद्रकांत काळे सर, आनंद मोडक हे प्रीतरंग नावाचा कार्यक्रम करायचे, त्याच्या डाळिंबीच्या डहाळीशी नको वाऱ्या सवे झुलू, सदा फुलीच्या ताटात नको सांजवेळी फुलू, नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाय, नको गोठवू ओठात दाटा अमृताची साय, नको वितळते लावू डोळे एकांताच्या पारी. किती सुंदर डोळे असतील की वितळतील, तू अजून टकलावून बघितलंस तर वितळतील. आता ह्यानी काय होतं, ह्यानी तुम्ही, मी जसं म्हटलं मी भारावून जातो, तर मग तुम्हाला बोरकर वाचायलाच पाहिजे. तवनयनांचे दल मी बोरकरांचं केलेलं पहिलं गाणं आणि बोरकरांचे सगळ्यात मोठे फॅन दोघं ज्यांना मी ते लाईव्ह ऐकू शकलो म्हणजे पुलं आणि सुनीताबाई. की त्यांना समोर बसून मी पुलांची रचना ऐकू शकलो हे अजून भाग्यवान, कारण बोरकरांपेक्षा कदाचित बोरकरांच्या शब्दावर पुलं आणि सुनीताबाईंचं प्रेम. काही काही कॉम्प्लिमेंट्स फार लक्षात राहतात. हे तवनयनांचे मी थोडं ऐकतोच, पण त्याच्या आधी ना आता कविता शब्दांवर प्रेम हा विषय आहे. तर गोव्यामध्ये ह्या बोरकरांच्या गाण्यांचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रम झाल्यावर दोन अशा मावशा आज्या अशा भेटायला आल्या आणि म्हणल्या नमस्कार छान झाला कार्यक्रम. तर म्हणलं आम्ही बोरकरांच्या मुली दोघी. आई ग हो. तर मी म्हटलं अरे वा किती छान वाटलं तुम्हाला बघून. तर त्या एकच वाक्य बोलल्या, त्या म्हटल्या तुम्ही ना आमच्या वडिलांच्या शब्दांचे लाड करता हो गाताना. आता ह्याच्यापेक्षा काय अजून दुसरं असतं कौतुक? खरं तर ते जे कौतुक आहे लाड आहेत ते. तव नयनांचे दल हलले ग, तव नयनांचे दल हलले ग, हलले तव नयनांचे दल हलले ग, हलले ग, हलले ग, तव नयनांचे दल हलले, तव नयनांचे दल हलले, पानावरचा दव बिंदू परी, पानावरचा दव बिंदू परी त्रिभुवने गळ मळले ग, तव नयनांचे दल हलले ग, हलले ग, नयनांचे दल हलले. वा, मला वाटतं बोरकर तुझ्या कवितेतनं, म्हणजे ती तुझी कविता म्हणते मी आता, कारण ती बोरकरांची राहत नाही, ती आपली होऊन जाते, कारण तू ते सादर करत असताना त्या कवितेतनं आमच्यापर्यंत पोचते. पण अशा अनेक कविता तू पोचवल्यास लोकांपर्यंत, तुम्ही दोघांनी मिळून पोचवल्या, बालकविता पोचवाव्यात किंवा खरं तर मुलांमध्ये हे रुजवावं हा विचार कधी आला? आणि बालकविता खूप सुंदर, विंदा, शांताबाई पाडगावकर यांच्याही कविता अनेक केल्यास, त्या कवितांचा किस्सा काय झाला? नाही मुळात खरंच असं जे आता हे जे वाक्य होतं ना मुलांच्या त्या कविता रुजवाव्यात असं कधी वाटलं, असा आम्ही कधी विचार केला नाही, असा कोणीच करत नाही. रुजवल्यात म्हटलं, आपोआप रुजल्या. हा, आपोआप रुजल्या हा याच्यात ती मजा असते. कारण काय होतं, आपण असं कधी म्हणलं ना की आता ना मी, आता मी असं करतो, समाज ढवळून काढतो, असं काही होत नसतं. हे नंतर लोक कधीतरी एकदम बोलतात, पण आपण ना आपल्याला आवडतं म्हणून काम करतो. तर एक माझे पहिले दोन तीन अल्बम आले होते सुधीर मोघेंच्या कवितांचे, तेव्हा एक पुण्यातला एक मित्र संदीप बेलवलकर म्हणून, तो मला म्हणला की तू कधी बालकविता केल्यास का? म्हणलं नाही रे. तो म्हणला माझ्याकडे एक पुस्तक आहे अजब खाना विंदांचं, वाचलेस का? म्हणलं की नाही वाचलं. तो म्हणला मी तुला आणून देतो. त्याने दुसऱ्या दिवशी दिलं आणि कधी कधी ना खरंच योग असतात. मी असं अनेकदा ना असं मध्येच एक पान काढून वाचतो काव्यसंग्रहात, विशेषतः आपल्याला एकदम असं अरे छान आहे कविता असं वाटतं. तसं मी जे पहिलं पान उघडलं ना त्याच्यावर कवित होती एका माकडाने काढले दुकान अली गिरायके छान छान. तर मी ते लिटरली बघितल्यावर गोष्टी गाण्यांच्या
एका माकडाने एका माकडाने काढले दुकान. आता मी तेव्हा काय आधी ऐकलं असेल, कसला इम्पॅक्ट असेल, मी लहानपणी कुठली बालगीतं ऐकली तर सांग सांग बोलानात, असावा सुंदर चॉकलेटचा मला, खळे साहेबांची आणि मीनाताईंची, ज्याच्यावर आपण सगळेच वाढलो त्या बालगीतात, खोडी माझी काढाल तर आणि मला पावसात जाऊ दे, आणि ही सगळी ऐकली. पण ही चाल मला पहिल्यांदाच ती एकदम एका माकडाने काढलंय झिंकाचकिनी झिंकाचकिनी ही, आणि ते मी गायला लागलो तर मला जेवढी मजा यायला लागली, मग म्हटलं अरे अजून एखादं करावं, मग ते अजून जरा पुढचं शोधलं, मग ते आठ पाठ नगरामध्ये किती किती मजा हो किती किती मजा, प्रधान भरतो पाणी नी रस्ते झाडतो राजा, आठ पाठ नगरामध्ये किती किती मजा. मग ते चित्र उभं करण्याची ताकद आहे ना पण या शब्दांमध्ये. मग विंदांची चार पाच केल्यावर मला असं वाटलं की यांच्या बरोबर पाडगावकरांची बालगीतं, कारण परत त्याला ना हिस्ट्री, मी ज्युनियर केजीत असताना आणि ना कविता पाठ होण्याची ताकद कदाचित माझी बरी असल्यामुळे मी ज्युनियर केजीत शाळेमध्ये, तुम्ही खरंच विश्वास नाही ठेवणार कोणी, एकदा आला एक चित्ता हातात घेऊन अडकित्ता, चित्ता आला दुपारी मागू लागला सुपारी, मी म्हटलं कशाला, तेव्हा चित्ता म्हणाला नुकतंच जेवण झालंय फक्कड खाऊन टाकले, बारा बोकड सोळा शेळ्या बघता बघता फस्त केल्या, मग नंतर गंमत म्हणून दोन बैल टाकले खाऊन, जेवण जरा जडच झालंय भलतंच अंगावरती आलंय, म्हणलं खावी सुपारी म्हणून आलो दुपारी. ह्या कवितेवर शाळेत डान्स केला होता, अरे बापरे, चित्त्याचा ड्रेस बीस घालून, तो नंतर मी कधी केला नाही पण ज्युनियर केजी तो, आणि तेव्हा ना शाळेतल्या डान्सच्या वेळी मुलं ते गाणं इतक्या वेळा ऐकतात, महिनाभर प्रॅक्टिस चालू असते ना, ते मला पाठ झालं. मी अजूनही ते पुस्तकात वाचलेलं नाही ती कविता, मी ते डायरेक्ट ते कॉम्पोजच केलं. एकदा आला एक चित्ता, मग पाडगावकरांची काही गाणी, पाडगावकरांच्या फक्त एका गाण्याचा किस्सा सांगतो की पाडगावकरांच्या घरी मी जाऊन त्यांना एक गाणं ऐकवलं होतं, एका खोटारड्या मुलाचं गाणं होतं ते, की तो काही वाढवून सांगत असतो. एका माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय, माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू काय, एका माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय, एवढी लांब एवढी लांब दिसत सत्याचे पाय काय सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू काय. तर हे मी पाडगावकरांना ऐकवलं यांच्या इकडचं, तर मला म्हणे हे तुम्ही एवढी लांब दिसत सत्याचे पाय काय हा काय कुठून काय कुठून आला. मी म्हटलं एवढ्या कोणीतरी थापा मारते तर समोरचा माणूस काहीतरी म्हणेल ना, हे छान आहे फार असं म्हटलं, हे मला लिहायला पाहिजे आता. कारण मी म्हटलं की मला ना एक चित्र उभं करायची, मला वाटतं चित्रपट करताना याचा पण उपयोग, बरोबर, की मी कुठली कविता संगीतबद्ध करताना त्याची एक स्टोरी किंवा एक व्हिडिओ तो डोळ्यासमोर असतो. तसं एक मुलगा जो लबाड आहे तो सगळ्यांना थापा मारतोय असं डोळ्यासमोर येतो, आणि बाकीची मुलं अशी बिचारी तर ती मुलं काय काय हो असं म्हणतील ना काहीतरी, त्याच्यात ना तो काय आला. आणि त्याचं शेवटचं कडवं आहे की एका माणसाचे डोके केवढे मोठे सांगू काय, अगदी कठीण गणित सध्या त्याला भिवून पळू न जाय, त्याला मुलं काय म्हणतील, त्याला भिवून पळू न जाय खरंच सांगू काय, तिथे हो नाही म्हणलं, त्यांना असं वाटेल की अरला हा माणूस बघायला पाहिजे ज्याला गणित भिवून पळून जात आहे, तर असं ते होत गेलं. आणि मग शांताबाईंची केली आणि मग जवळजवळ ती एक 50 गाणी त्या तिघांची मी बालगीतं केली, आणि तिथून मला असं वाटतं की तो सूर सापडला की लहान मुलांची गाणी करताना काय करायचं नाही काय करायचं नाही हा सूर सापडायला लागतो, की काही पोज नाही घ्यायची, काहीच नाही करायचं, आपल्याला आपल्याला सोडून द्यायचं त्या कवितेबरोबर. आणि मग मग अर्थात आम्ही त्याच्यानंतर एक 5-6 वर्षांनी संदीपनी अग्गोबाई डग्गोबाई लिहिली, आणि तो एक माझ्या बालगीतांच्या प्रवासातला एक महत्त्वाचा मोठा पुढचा टप्पा होता. वा अग्गोबाई डग्गोबाईंनी तर सगळे विक्रम मोडले असं म्हणायला हरकत नाही, कारण मुलांनी त्याला डोक्यावरच घेतलं. मुळात असे शब्द अग्गोबाई डग्गोबाई पुन्हा तेच आहे की मुलांसमोर ते एक चित्र असं उभं राहिलं, काय घडलं होतं तेव्हा. मला असं वाटतं की चांगली बालगीतं लिहायला मुळात तुमच्यामध्ये एक मूल असायला लागतं, असायलाच लागतं. म्हणजे अजूनही आम्ही दोघे जण स्टेजवरती कधी हसायला लागू शकतो म्हणजे असं 20 वर्ष झाल्यानंतर आणि बऱ्यापैकी वय झाल्यानंतर, किंवा आमचा प्रवासामध्ये सुद्धा इतकं खोड्या काढणं चालू असतं किंवा एखादी कॅरेक्टर दिसलं की आम्ही त्याचे अशी फिरकी बिरकी घेत असतो, तर हे जे मूलपण आहे ना हे मुळात लागतं.
आता माझ्या बाबतीत दोन गोष्टी झाल्या. एक तर मी चौथीमध्ये कविता लिहायला सुरुवात केली, बर, पण तेव्हासुद्धा बालकविता लिहिल्या नव्हत्या मी. अच्छा. तेव्हासुद्धा विषय गंभीर असायचे माझे. आणि मी म्हणलं तसं की हे काही ठरवून केलेल्या गोष्टीच नाही आहेत. म्हणजे आता बालगीतं करूया असं झालं नाही. एका प्रवासामध्ये आगोबाई ढगोबाई मला सुचलेलं पहिलं बालगीत असं आपण म्हणू. तर मी प्रवासामध्ये जाताना खरोखरच ती सगळी सिच्युएशन मला होती आजूबाजूला, आगोबाई ढगोबाई म्हणावी अशी, छान धबधबे वगैरे वगैरे. आणि मग मला जेव्हा सुचायला सुरुवात झाली तर मी आपलं मोबाईलवरतीच व्हॉट्सअपवरती टाईप करत होतो आणि माझ्या बायकोला पाठवत होतो सोनियाला. मला काय झालं, ही बालकविता आहे का काय आहे याच्यापेक्षा सुद्धा ना त्याचा साऊंड खूप आवडायला लागला. की अग्गबाई ढगबाई लागली क ढगा लावून घेऊनच आलं, म्हणजे संगीत त्याच्याबरोबर आलं, संगीत त्याच्यावर नाही आलं, हे शब्द आले, याला संगीत आहे ते सलीलचं. तर तो साऊंड मला फार आवडला आणि मग ते गाणं मी नंतर फेअर केलं कागदावरती. तिकडनं मला सोनिया म्हणली की अरे छान काहीतरी होतंय, तुला सुचत असेल तर लिही. ती पण मला म्हणली की सुचत असेल तर लिही. आणि म्हणून मग ते सुचलं सुदैवानी, मी ते लिहिलं. आणि आमच्या कार्यक्रमामध्ये माझ्या इथे फाईल असते कायम, तिथे ते गाणं होतं. तर मी कविता वाचत असताना बहुतेक त्यांनी ते असं बघितलं तिथे वरती. संदीप काहीतरी वेगळं वाचत होता आणि मी असं त्याची कविता ऐकत होतो, कारण मला असं वाटतं आम्ही दोघंही फार पटकन, म्हणजे आत्ता पण जर बघितलं तर आम्ही आपलं बोलून किंवा गाऊन झाल्यावर पटकन प्रेक्षक होतो. आणि ते फार आवश्यक असतं, म्हणजे आपल्या पुढच्या गाण्याचा विचार करण्यापेक्षा आपण ऐकलं पाहिजे शेजारच्या. तसं मी ऐकत होतो, मग त्यांनी असं ती फाईल उघडली, कविता काढली, तर मी सगळं बघत होतो आणि एकदम मला ते दोन शब्द तिथे दिसले, अग्गोबाई ढगोबाई, ते माझ्या डोक्यात कुठेतरी राहिले. त्यामुळे मी त्याला एक कार्यक्रम झाल्यावर म्हटलं की ते काय होतं रे, ते तू काही केलंयस का त्याचं. तो म्हटलं नाही, हे आत्ता लिहिलंय, म्हटलं बघू. आणि ते काही काही, म्हणजे असं प्रत्येक गाण्याच्या बाबतीत होत नाही, पण काही शब्द बघितल्या क्षणाला गाणं होतं ना, तसं ते असं घेतलं आणि अग्गोबाई अशी इतकं स्पीड मध्ये. आणि मग ते गाणं ज्याला आम्ही सादर केलं तर वन्स मोर वगैरे तर आला त्याला, पोरानं तर आवडलंच, मोठ्यानंही आवडलं खूप, बरोबर. आणि लक्षात असं आलं की बघा, प्रत्येकाच्या मनामध्ये जे लहान मुलं आहे ना त्यालाही बालगीतं हात घालतात. आणि जेव्हा मग आमचं बोलणं झालं की अरे मग बालगीतं करायला काय हरकत आहे, करायला पाहिजे, तेव्हा मला खूप टेन्शन आलं, कारण बालगीतं करणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. लहान मुलांच्या कल्पनाशक्तीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, बरोबर. लहानपणी आपली ती फार तीव्र असते, पुढे आपण त्याच्यावरती अनेक आवरणं घालत जातो, बरोबर, आणि ती खरं तर संवेदनहीन करून टाकतो आपण. तर सांगायचा मुद्दा की ते मला फार टेन्शन आलं आणि मी विचार करत होतो बरेच दिवस, कारण मला ते खूप टिपिकल बालगीतं असतात ना तशी नव्हती करायची. मग एक दिवस मला असं आलं की ठीक आहे आपण लिहूया, मग त्याला बालगीतं म्हणायचं, बालकविता म्हणायची नाही म्हणायची ते नंतर ठरवूया, पण आपण लहान मुलांच्या भावविश्वातलं लिहूया, बरोबर. आणि म्हणून जर का आगोबाई ढगोबाई मधली गाणी तुम्ही ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल की ती टिपिकल बालगीतं नाही आहेत, किंवा केवळ फक्त मुलांना आनंदच द्यायचा आहे, मुलांना नाचायलाच लावायचं आहे असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये अनेक असे विषय येतात की जे खरोखर लहान मुलांच्या मनात असतात, बरोबर, पण आपण असं अंडर एस्टिमेट करतो. आणि आता काळ पुढे गेलाय, आता काळ पुढे गेलाय, आता परी चंद्र हे राहिलेलं नाही आणि त्याही पेक्षा जो इमोशनल भाग आहे, बरोबर, जसं मी पप्पाचा ढापून फोन मध्ये, बरोबर, मी ज्यावेळेला लिहायला बसलो तर कविता तुम्हाला कशी घेऊन जाते, सुरुवातीला त्यात मजा आहे, पण कुठेतरी माझ्या आजी आजोबांशी जो कनेक्ट आहे, जो माझ्या सुप्त मनात आहे, तर म्हणून त्या अख्ख्या गाण्यामध्ये जेव्हा देवाला फोन लागतो तेव्हा मी देवाला चॉकलेट नाही मागितलं, गाडी नाही मागितली, काही नाही मागितलं. मी पहिलं मागितलं की मला असं सांगितलं गेलंय की तुझ्याकडे माझे आप्पा आले तर आहेत का तिथे, तर मला फोन लावून दे, त्यांच्याशी बोलायचंय मला. सो हे टिपिकल बालगीत नाही होत, पण तरी ते बालगीत आहे, कारण खरोखर आपण जेव्हा मुलांना सांगतो की अरे ते देवाघरी गेलेत तेव्हा ती गप्प बसतात, पण त्यांच्या मनात हे चालू असतं काहीतरी, त्या संवेदना त्या भावनांना खऱ्या अर्थाने. म्हणून आमच्या दोघांचंही ते खूप लाडकं आवडतं गाणं, मला वाटतं ऐकूया आपण ते. त्याचा थोडा भाग ऐकवतो. मी जसं मगाशी आगोबाई ढगोबाई बद्दल सांगितलं की ते मला बघता क्षणाला सुचलं, तसं हे मी अनेक महिने न सुचलेलं गाणं आहे. अच्छा. याच कारण ना ते गंभीर आहे असं मला वाटत होतं. शेवटचं कडवं पहा, हे फार ट्रिकी आहे की शेवटचं कडवं देवाला फोन लागल्यानंतर आजोबांशी बोलायचं, हे कडवं गंभीर करायला गेलो असतो तर त्याची चाल बिघडलीच असते.
कारण त्या मुलांना खरंच असं वाटतं हे ज्या मला कळलं एका अगदी घडलेल्या प्रसंगातनं की मी तेव्हा शुभंकर कडेवर होता इतका छोटा होता कारण त्यांनीच ते अग्गोबाई डगोबाई म्हटलं ते अग्गोबाई ते त्यांनी गायले दोन वर्षाचा होता तेव्हा त्याला कडेवर घेऊन मी कुठेतरी चाललो होतो आणि तेव्हा नुकते त्याचे आजोबा त्याचे आईचे वडील गेले होते अच्छा आणि त्यांनी असं आकाशात बघितल्याने सांगितलं तर बहुतेक मला आता आजोबा दिसल्यासारखं वाटलं तर मला असं वाटलं की अरे हा खरंच विश्वास ठेवतो याच्यावर आणि तिथे ते गाणं सुटलं की आपण सुरावट करताना ती गंभीर करण्याची गरज नाही म्हणजे ती चाल हा सलील म्हणला ना ते फार बरोबर आहे ती चाल मला अशासाठी आवडते की ना तुम्ही आव नाही आणत म्हणजे तुम्ही बघताना जेव्हा की सिनेमामध्ये सुद्धा तुम्ही असं घळाघळा पाणी येतं डोळ्यात ना त्याच्यापेक्षा सुद्धा ना नुसताच आवंडा लाटून आलाय आणि डोळ्यात थोडं पाणी दिसतंय ते जे हिट करतं ना ते ग्लिसरीन घालून रडणे एवढं नाही करत तसं हे गाणं जे आहे ना की ते फार गोड त्याची मी पप्पाचा ढापून फोन फोन केले 102 हॅलो हॅलो बोलतय कोण हॅलो हॅलो बोलतय कोण हॅलो बोलतय कोण हॅलो ढगामधून बोलतोय बाप्पा टाकतुक ढगामधून बोलतोय बाप्पा चल चल मारू थोड्या गप्पा बाप्पा बोलतोय तर मग थांब सगळ्यात आधी एवढं सांग कालच होता सांगत पप्पा तिकडे आलेत आमचे अप्पा आता इथे ना म्हणजे संगीताचा कार्यक्रम आहे म्हणून सांगतो एक ऑब्व्हियस थॉट की कालच होता सांगत पप्पा तिकडे आलेत आमचे अप्पा एकतर त्यांना धाडून दे नाहीतर फोन जोडून दे तर मग असं त्या छोट्या मुलाला जर हे खरंच वाटतंय तर तो का रडका सूर लावेल बरोबर तो कालच होता सांगत पप्पा तिकडे आलेत आमचे अप्पा एकतर त्यांना धाडून दे नाहीतर फोन जोडून दे तुला सांगतो अगदी स्पष्ट अर्धीच राहिले आमची गोष्ट त्यांना म्हणा येऊन जा गोष्ट पुरी करून जा म्हणले होते जाऊ भूर एकटेच गेले केवढे दूर डिटेल सगळा सांगतो पत्ता तिकडे पाठव आमचे अप्पा बाप्पा बाप्पा बोला राव सांगतो माझ नावन का खरा पंच पुढे की कसले नाव मी कसला गाव रॉंग नंबर लागला राव तर आता ह्या इथे मला असं वाटतं की तुमचं जगणं आणि इथे डोळे भरून येणं इथे डोळे भरून येणं आता इथे जर गाण्यात रडलो असतो ना लोक रिलॅक्स झाली असते गाणं खूप सहज चाललंय एखादा छोटा मुलगा जेव्हा येऊन आपल्या वडिलांना विचारतो की आजोबा तर परत कधीच नाही येणार तेव्हा ते हलतात म्हणजे हा आपण घेतलेला अनुभव एक असाही असतो की हे जे आपल्याला कळतं की जेव्हा होल्ड करून ठेवता तुम्ही आणि शेवटी कधीतरीच एकदम हलतं तर मला तो आपला प्रसंग आठवतोय मला वाटतं आपण दौऱ्यावरती एकदा तारे जमीन पर बघितला होता अच्छा तर त्याच्यामध्ये जे शेवटी जो एकदम त्याला कोणीतरी मला ओळखणारा मिळाला असं म्हटल्यानंतर जे काही अंगावरती आम्ही दोघे ढसा ढसा रडत होतो त्या सिनेमामध्ये मला अजूनही आठवतंय तर या सगळ्या गोष्टी खूप एकात एक मिसळून तुमच्या कलाकृतीमध्ये येतात असं कायम वाटतं मला विशेषतः लहान मुलांची गाणी करताना ना याच्यावर मी जसं म्हटलं की किती तुम्ही खरे उतरू शकता त्या रिंगणात बरोबर का पोज घेतली की तुम्ही लहान मुलांपासून चार पावलं दूर जाता चित्रपट असो गाणं असो कविता असो किंवा संवाद असो बरोबर पण याच मुलांचं विश्व आज जे झालंय आई बाबा नोकरी करणारे आणि मग घरापासून दूर राहणारे मुलं एकटी याच्यावर सुद्धा म्हणजे मी नेहमी म्हणते की तुमचं आजूबाजूच्या जगातलं ऑब्झर्वेशन आहे घराघरात घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याचंसुद्धा तुम्ही छान गाणं केलं अर्थात ते पुन्हा कनेक्ट झालं लोकांना म्हणजे आज सगळे घरोघरी हे जे चित्र आहे ते चित्र गाण्यात न उतरवावं आणि मुलांचं जे एकटेपण आहे त्याच्याविषयी एक प्रकारे भाष्य हो मला असं वाटतं की कुठली गोष्ट एकांगी नसते म्हणजे ही जशी एक बाजू आहे की दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई त्याच्यामध्ये त्या लहान मुलाचं चित्रण आहे बरोबर जो कदाचित दरवाजामध्ये बसून पायरीवरती असा हात ठेवून वाट बघतोय बराच वेळ
असंही असतंय. पण हे तू कुठे म्हणजे आजूबाजूला तर दिसतच आहे आपल्याला, पण काही असं घडलं आणि ते याच्यामध्ये काही असू शकतं, याच्यामध्ये मी वाट बघणं सुद्धा असू शकतं. हा म्हणजे मी पण कोणाची तरी वाट बघितली असेल. माझी आई पण नोकरी करायची, पण त्यावेळेला मी असं पायरीवरती बसून कधी वाट बघितली नव्हती, पण आईची वाट बघितली जातेच, तशी बघितली गेली होती. किंवा या संदर्भातलं मी काही वाचलं असेल, आजूबाजूला तो बघितलंच आहे अनेक वेळा की पाळणाघरामध्ये सुद्धा मुलं ज्या जातात, तर तेही मला दिसलं होतं. तर त्यामुळे ते चित्रण आलं खरं, पण त्याचबरोबर मी म्हटलं तसं की एकांगी नसतं. मग हे काय आई बाबा मुलांना एकटं ठेवायचं म्हणून मुद्दामून करतायत का? तर नाही, तर त्यांचं पण काहीतरी एक असहाय्यता आहे, करायला लागणार आहे, दोघांनाही बाहेर जायला लागणार आहे. आणि मग त्या याच्यामधनं आलेलं जे गाणं होतं, जे मी स्वतः अनेक वर्ष भोगलं होतं, कारण आयुष्यावर बोलू काहीचे जेव्हा प्रयोग सुरू झाले आणि मी खूप बाहेर दौरे करायला लागलो, त्याला खरोखर अनेकदा असं झालेलं आहे की मी दिवसेंदिवस घराबाहेर आहे, कधीतरी मध्यरात्री घरी आलो आहे, त्यावेळेला रुमानी म्हणजे माझी मुलगी ती झोपली आहे, आणि तिला झोपतानाच बघायचं आणि सकाळी उठून आपण आधी सकाळी मी उठून ती शाळेला गेलेली असायची. बरोबर. सो हे मी स्वतः भोगलेलं पण आहे, आणि त्यामुळेच म्हणजे आम्ही दोघांनी ठरवून की त्याला खरोखर इतकी मागणी असताना सुद्धा की नाही बाबा हे काही सगळं आयुष्य नाही आहे, शेवटी तिचं एकदा बालपण निघून गेलं ते क्षण पुन्हा येणार नाहीत, म्हणून आम्ही आयुष्यावर बोलू काही. मग त्याच्यामध्ये थोडस आम्ही ठरवलं की आठवड्याला एवढेच करू एवढेच करू वगैरे वगैरे, तो भाग वेगळा झाला. पण मुद्दा असा की गाण्यामध्ये या दोन्ही बाजू मनामध्ये जेव्हा जाणवतात तेव्हा गाण्यामध्ये सुद्धा येतं. बरोबर. या दोन्ही बाजू आहेत, म्हणून मग दूरदेशी गेला बाबा जसं झालं तसंच दमलेल्या बाबाची कहाणी सुद्धा झाली. आणि अनेक जण मला म्हणतात की आता दमलेल्या आईची कहाणी लिहा. मुद्दा असा आहे की ती आईची किंवा बाबाची हा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की जो आपल्या मुलाच्या जवळ राहू शकत नाही अशा कुठल्याही व्यक्तीचं ते गाणं आहे. आणि आता असं कुठे राहिलंय, आता ज्या वर्किंग वुमेन आहेत त्या बाबाच असतात, आणि म्हणजे आता पेरेंट आणि किड एवढंच हे गाणं. इवन बाबा ही आई असते, त्यामुळे या दोन्ही गोष्टी घडतच असतात. पण पुन्हा तेच आहे की ते नेमकं तुम्ही वेचलं, ते क्षण वेचलेत खऱ्या अर्थाने. आणि रसी कसे भेटले असतील की अरे हे आमच्या घरातले, किंवा जसं तू म्हणालास की आम्ही सुद्धा कार्यक्रम कमी केले किंवा आम्ही सुद्धा आमच्या मुलांकडे लक्ष दिलं, असं भेटणारी अनेक मंडळी भेटली असतील, म्हणजे बघणारी अनेक मंडळी कार्यक्रम. हे पुस्तक लिहून दमलेल्या बाबाची कहाणीच्या रिॲक्शन ते पुस्तक होऊ शकतं. म्हणजे रस्त्यात अनेकदा असं होतं की आपले, आणि खरं सांगू का हे कुणाही पेक्षा हे मुंबईकरांचं गाणं आहे. बरं. त्यातून मुंबईकरांमधल्या आपल्या पोलीस मित्रांचं हे सगळ्यात जास्त, बाकी कोणाला कुणी सुट्टी घेऊ शकतं, पण जेव्हा आपण सगळेजण उत्सव साजरे करत असतो तेव्हा आपले पोलीस मित्र घराबाहेर असतात, त्यामुळे लवकर जातो आणि उशिरानं येतो, हे त्यांच्या बाबतीत जितकं खरं आहे, त्यामुळे हे आम्ही कायम मनापासून डेडिकेट त्यांना करतो, ते आपल्यासाठी सगळं करतात म्हणून आपण सुखानी इथे गाणी म्हणतो. आणि त्यांचं टाइमटेबल आपण जर बघितलं ना, काय कसं टाइमटेबल असतं, आणि ते त्यामुळे आपले पोलीस मित्र जेव्हा जेव्हा जिथे जिथे भेटतात ना, ते हक्काने सांगतात की आमचं गाणं आहे ते. आणि नेणिवेचे कशी गंमत आहे की माझा जन्म पुण्यात, मी वाढलो पुण्यामध्ये, परंतु कुठेतरी या इमेजेस जेव्हा डोक्यात मध्ये आल्या तेव्हा त्याच्यामध्ये लोकलची वारी असा शब्द आला. म्हणजे तू म्हणालास असं तो जो मुंबईचा, हा म्हणजे मी आता स्थळ मुंबई असं नव्हतं, असं लिहिलं नव्हतं, पण त्या गाणं गाण्यामध्ये त्या गाण्यानेच तो शब्द निवडला की लोकलची वारी जी आहे ना. खरं मला वाटतं आज या मैफिलीत आजच्या भागाची सांगता आपण या गाण्याने जर केली तर पुढच्या टप्प्याकडे जाताना आपण वेगळे विषय नक्कीच बोलू. नक्कीच. दिसे खिडकी मधून जग सारे दिशादाही, दार उघडून परी तिथे धावायचे नाही, फार वाटे जावे परी मुठी मध्ये बोट नाही, निज दाटली डोळ्यात तरी घरी कुणी, दूरदेशी गेला बाबा. बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात,
आई म्हणण्याआधी सुद्धा म्हटली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हटली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, पण दूरच पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायच राहिलं। असं गेलो आहे बाळा पुराड कुन, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून, असा गेलो आहे बाळा पुराड कुन, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून, असा कसा बाबा देवने कराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो, एका घरी राहून या मनामध्ये घोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर, बालपण गेले सारे तुझे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या उंजळी मधून, जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे, तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठे पडी बाबा तुला आठवेल का ग, तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठे पडी बाबा तुला आठवेल का ग, सासुराला जाता जाता उंबरठे मध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये, ना 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 यानंतर निशब्द होणं एवढाच खरं तर भाग आहे, पण घरोघरी आज आपल्या सगळ्यांच्या घरी हीच कहाणी आहे, म्हणजे एका बाजूला करिअर आणि एका बाजूला आपलं मुलांचं जग, या सगळ्यामध्ये आपण कुठेतरी म्हणालास तसं गाण्यात जवळचं बघायचं राहून गेलं, तर ते जवळचं बघायला आता आपल्याला शिकायला हवं, आणि तेच कदाचित आयुष्यावर बोलू काहीमधून तुम्ही सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करताय, म्हणूनच मला असं वाटतं की आयुष्यावर बरंच काही बोलायचं आहे, पण आज मात्र इथेच थांबूया आणि सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्याशी पुन्हा एकदा पुढच्या गप्पांच्या मैफिलीत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया, आज इथेच थांबू, पुन्हा भेटू, नमस्कार।